पौर्णिमा व बूथ मजबूतीकरण जिल्हा भाजपा कार्यालयात संपन्न प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर सविस्तर वृत्त असे अकोला गुरु महिमा गुरु आशीर्वाद गुरूंचा सानिध्य गुरूंचे संस्कार महत्त्वाचे असून सनातन धर्मात गुरुचे महत्त्व विषद केले आहे भारतीय जनता पक्ष आणि भगवा झेंडा याकडून शिकण्यासारखे अनेक गुण असून त्यांना नमन करणे त्यांचा आदर करणे व भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे तसेच आज गुरुपौर्णिमा साजरी करत बूथ मजबूतीकरण करण्यासाठी जनसंपर्क मोहीम राबवण्याचा संकल्प गुरुपौर्णिमेच्या दिवशी करूया असे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले भारतीय जनता पक्ष कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब टोपले सभागृहात गुरुपौर्णिमा तसेच बूथ शक्तीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर मंचावर आमदार हरीश पिंपळे माधव मानकर किशोर पाटील तेजराव थोरात जयंत मसणे संजय जिरापुरे संजय गोडफोडे अक्षय गंगाखेडकर संजय गोडा रमण जैन अमोल साबळे भूषण कोकाटे महादेव काकड अभिजित गेहलोत महेंद्र पेजावर कनक कोटक संतोष पांडे गणेश अंधारे ॲडव्होकेट देवाशिष काकड निलेश निनोरे अमोल गोगे राजेंद्रगिरी अंबादास उमाळे रमेश अप्पा खोबरे केशव ताथोड गजानन उंबरकर महेंद्र गोयंका रितेश बासरकर अशोक गावंडे राजेश नागमते आदी मंचर विराजमान होते भारतीय जनता पक्ष सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने देश प्रगतिशील होत आहे यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी बूथरचनेसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केलं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अमित शहासुद्धा बूथ शक्तीकरण प्रपोद भाग्यताय राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे यावरून याची महती सिद्ध होते असे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव मानकर संचालन संजय गोडफोडे आभार प्रदर्शन संजय जिरापुरे यांनी केले